नमस्कार शेतकरी बंधू स्वागत आहे आपलं अमृत पॅटर्न यूट्यूब चॅनल शेतकरी बंधूनं आज सुद्धा एकोणतीस जून दोन हजार वीस रोजी आपण हा व्हिडिओ पोस्ट करत आहे शेतकरी बंधू अमृत पॅटर्न पद्धतीचा जवळपास लाखो शेतकरी यावर्षी अवलंब करत आहे बरेच शेतकरी आहेत ज्यांनी वेगवेगळ्या क्रॉपमध्ये अमृत पॅटर्न पद्धतीचा अवलंब केलेला आहे अमृत पॅटर्न ही भारतात सर्वात जास्त उत्पादन देणारी एक पॅटर्न एक पद्धत आहे जी प्रॅक्टिकल बेसिकवर या पद्धतीची सर्व शेतकऱ्यांपर्यंत मा माहिती पोहोचवली पहुचोल, पोहोचवली जाते ते मग टेलिग्राम असो यूट्यूब असो किंवा मग प्रॉपर आमच्या शेतामध्ये असो तुम्हाला प्लॉट बघायला मिळणार आहात शेतकरी बंधून आजचा जो व्हिडिओ आहे हा कापूस लावल्यानंतर जे महत्त्वाचे दोन स्टेप आहेत त्याच्याविषयी आहे कापूस लावल्यानंतर जे महत्त्वाचे दोन स्टेप आहेत ते म्हणजे सर्वात महत्त्वाची पहिली स्टेप आहे रासायनिक खत कधी द्यायचं कोणतं द्यायचं आणि किती दिवसानंतर द्यायचं आणि दुसरी स्टेप आहे फवारणीची फवारणी आपल्याला कधी करायची आहे कोणती करायची आहे आणि किती दिवसानंतर करायची आहे या पद्धतीचे विषयी मी तुम्हाला थोडक्यात माहिती देणार आहे तर चला मग शेतकरी बंधूंनो जर तुम्ही प्रथम या चॅनलवर आले असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि माझं नाव दिनेश देशमुख आहे कधी मला कॉन्टॅक्ट करू शकता जेव्हा तुम्ही जास्त अडचणीत आले किंवा तुम्हाला रोगाविषयी माहिती प्रॉपर मिळत नाही त्यावेळेस तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे ती तुम्ही ओपन करू शकता जॉईन करू शकता आणि या पद्धतीचा अवलंब करू शकता तर चला मग मी तुम्हाला मी थोडक्यात माहिती दे देणार आहे जे सर्वात सुरुवातीच्या दोन स्टेप आहे त्याच्याविषयी तर चला बघू आपण शेतकरी बंधूं पहिलं जे रासायनिक खत आहे ते आपल्याला दहा सवीस द्यायचं आहे ज्यांच्याकडे ड्रिप आहे ते कृषी महादांचं जे दहा सिवस आहे ते देऊ शकता ते चांगल्या प्रकारे पाण्यामध्ये विरघळणार आहे आणि ज्यांच्याकडे ड्रिप नाही ते कोणत्या पण कंपनीचं घेऊ शकता तुम्ही लेबरद्वारे आपण टाकू शकता पण टाकण्याची जी पद्धत आहे त्याचा व्हिडिओ मी तुम्हाला शेवटला पोस्ट करणार आहे याच व्हिडिओमध्ये आणि टाकण्याची जी पद्धत आहे ती आपल्याला विळ्याने टाकायचं आहे म्हणजे टोकन पद्धतीने टाकायचं आहे काल मी एक व्हिडिओ बघितला आहे त्यामध्ये असं सहज वरून फेकलेलं आहे तसं खत आपल्याला फेकायचं नाही त्यामध्ये नत्राचं प्रमाण आहे ते उडून जाणार आहे आणि चांगला रिज रिजल्ट पण येणार नाही खताचा रिझल्ट चांगला केव्हा येतो जेव्हा तो जा आड जातो सर्वात प्रथम आपल्याला याला दहा सवीस द्यायचं आहे पन्नास किलो एका एकरसाठी आणि एका मोठीमध्ये आपल्याला दोन ते तीन झाडं करायच्या आहे जेणेकरून व्यवस्थित एकरसाठी तेवढं पडणार आहे आणि शेतकरी बंधू ज्यांचा तीन सहा एक आहे अमृत पॅटर्न पद्धतीमध्ये ते सव्वीस ते सत्तावीस दिवसाला पहिले खट टाकू शकतात ज्यांचा चार सहा एक आहे ते अठ्ठावीस ते एकोणतीस दिवसाला पहिले खट टाकू शकतात आणि ज्यांचा पाच सात एक आहे त्यांनी तीस किंवा एकतीस दिवस जरी झाले तरी चालते टाकू शकता काही शेतकऱ्यांचे मला काल फोन आले की आमच्या भागात दहा स उपलब्ध नाही आहे तर त्याच्यासाठी कोणतं पर्याय चालेल का शेतकरी बंधूं याच्यात पर्याय एक दोन दिवसाचा आपण ॲडजस्ट करू शकतो पण दहा सेवस व्यतिरिक्त आपल्याला खत कोणतंही चालणार नाही त्याचं रिझन म्हणजे मी सांगू शकतो याची जे फळफांदी आहे खालची हे एकदम तीन इंचापासून येते आणि याच्यात जर तुम्ही नत्र जास्त दिलं तर हे अंतर आहे लांब पडते इथपर्यंत जाते आणि त्याचमुळं आम्ही सांगतो की आता बघू शकता याला जवळपास फांद्या भरपूर प्रमाणात चालू झालेल्या आहेत आणि जेव्हा दोन ते अडीच दो फुटाचा होईल तेव्हा किती फळफांद्या येतात त्याचा पण मी व्हिडिओ समोर टाकणार आहे आणि ज्या ज्या शेतकऱ्यांनी अमृतपाठन पद्धतीचा अवलंब केला त्यांना प्रॉपर त्यांच्या शेतात समजणार आहे की या पद्धतीत अडीच फुटाचा जेव्हा कापूस होतो तेव्हा फळफांदे किती लागतात शेतकरीमधून आपल्याला टार्गेट ठेवायचं आहे पंचावन्न ते साठ मोनोपोडिया आणि सॉरी मोनोपोडिया चार पाच ते सहा मनोपोडिया आणि जे सिंपोडिया असते छोट्यावाल्या फांद्या ते जवळपास पंचावन्न ते साठ आपल्याला करायचे आहेत तर शेतकरी बंधूंनो uh आता राहिला आहे तो म्हणजे आपला दुसरा फवारणीचा विषय आपल्याला पहिली फवारणी कधी घ्यायची पहिली फवारणी जी आपल्याला खत टाकल्यानंतर दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी करायची आहे कारण खत टाकल्यानंतर दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी ॲटोमॅटिक रोगाचं जे प्रमाण आहे ते जास्त वाढते त्याच्यामुळं आपल्याला खत टाकल्यानंतर दुसरी तिसऱ्या दिवशी फवारणी करायची आहे आणि फवारणी कोणती करायची आपल्याला फवारणी करायची आहे ती म्हणजे इमिडा क्लोरोप्राईड जवळपास सतरा पॉईंट आठ टक्क्यावाला आपल्याला घ्यायचा आहे मार्केटमध्ये ते कॉम्प्युटर नावाने येते हॉ हॉटस्पॉट नावा येते हॉटस्टार नावाने येते आणि इमिडिया नावाने येते वेगवेगळ्या ज्या पॅटर्न सॉरी ज्या कंप कम... शेतकरी बंधूं आपल्याला पद्धत कोण्या पण कंपनीचं चा चालणार आहे आपल्याला फक्त कंटेस महत्त्वाचा आहे जो म्हणजे इमिडिया क्लोर प्राईट सतरा पॉईंट आठ टक्के यायला पाहिजे त्यामध्ये आमची माझी तर इच्छा आहे की हजार रुपये लिटरपर्यंत जे जे कोणतंही भेटेल कोणत्याही कंपनीचा असो त्यामध्ये हा कंटेस आणि सतरा पॉईंट आठ एस एल आरमध्ये जर आलं असन तेच आपण घ्यायचं आहे त्याचाच रिझल्ट चांगला येणार येणार आहे कारण यामध्ये जर आपण सुरुवातीपासून भारीचं स्प्रे जर केलं आणि समोर चालून जर आपण स्वस्तवाले मारले ते काम करणार आहे करणार नाही त्याच्यासाठी आपल्याला एकदम स्वस्तवालं स्प्रे करायचा आहे शेतकरी बंधूंनो <coughs> यामध्ये आपल्याला जो स्प्रे करायचा आहे तो जवळपास खट टाकल्यानंतर दोन ते तीन ती ती दिवसाला करायचा आहे त्याच्याविषयी पण मी सांगितलेलं आहे यामध्ये जो आपला राहायला मुद्दा आहे तो म्हणजे आपल्याला काय करायचं नाही म्हणजे काय स्प्रे करायचं नाही याच्यामध्ये आपल्याला टॉनिक वरखत आणि स्टिम्युलंटचा स्प्रे करायचा नाही बऱ्याच शेतकऱ्यांचे मला फोन येतात की सोबत ह्युमिक वगैरे टाकायचं का त्याची पण आवश्यकता नाही आहे आपल्याला कमी खर्चात जास्त उत्पादन घ्यायचं आहे एक वेळा अमृत पॅटर्न पद्धतीने करून बघा तुम्हाला पण चांगल्या प्रकारचा अनु अनुभव येणार आहे जवळपास शेतकरीमधून हजार रुपये जर लिटरचं आपण घेतला तर पहिली पॉरन हे जास्तीत जास्त पन्नास ते साठ पहिली फवारणी आहे आपल्याला जवळपास पन्नास ते साठ रुपये जास्तीत जास्त पडणार आहे कारण आपण एकदम स्वस्ताचा स्प्रे करायचा आहे आणि यामध्ये जर काही शेतकरी असे आहेत की ज्यांनी बऱ्याच प्रमाणात पहिली ड्रेचिंग वगैरे केलेली आहे कापसाला तर ड्रिचिंगचा गरज नाही आहे ड्रिचिंगची पण त्यांचा अनुभव त्यांना पण यावर्षी समजणार आहे की त्यांच्या आणि आपल्या पद्धतीत काय फरक आहे शेतकरी म्हणून बऱ्याच शेतकऱ्यांच्या जे प्लॉट आहे जवळपास असे पान कातरत आहेत त्यांचे मला बरेच फोटो येतात पण कोणत्याही प्रकारचं टेन्शन घेऊ नका तुम्ही काही होणार नाही कारण याच्यावर जेव्हा अळी असो की आई असो जेव्हा खाल्ल्यानंतर ऑटोमॅटिक मरून जाणार आहे कारण याच्या जीस आहे अळीनं जर याला कातरलं आणि पान जर खाल्लं तर त्या उपाशी राहूनही ते मरून जाणार आहे आणि कोणत्याही प्रकारचं घाबरायचं कारण नाही फक्त ज्यांचे प्लॉट लाल पडत आहे किंवा पिवळा पडत आहे त्यांनी सर्वात प्रथम आपली जी ड्रिप आहे ती सहा इंच बाजूला घ्यायची आहे जेव्हा सतत ड्रिपचं पाणी झाडाच्या बुडाखाली असते तेव्हा पानं जे आहे हे लाल पडायला सुरुवात होतात आणि टेम्परेचरमध्ये पाणी द्यायचं नाही आपल्याला संध्याकाळी ड्रिपचं पाणी द्यायचं आहे तर शेतकरी बनवून अपेक्षा आहे आपल्याला हा व्हिडिओ आवडला असन आणि अमृतपटण पद्धतीचे जेवढे शेतकरी आहेत त्यांनी या व्हिडिओ बघून या पद्धतीने आपल्या खत रासायनिक खताने पहिली फवारिंग करायची आहे दुसऱ्या फॉरनिंगचा शेड्यूल मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये टाकणार आहे तो पण आपल्याला सिंगलच घ्यायचा आहे म्हणजे आपल्याला सोबत कोणतेही कंटेन सध्या तरी यूज करायचे नाही त्याच्याविषयी मी तुम्हाला समोर सांगणार आहे तर शेतकरी बंधू चला भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपल्या जवळपास आता येणारा व्हिडिओ आहे सायकल डवऱ्याचा पण राहून गेला आणि तूर तुरीमध्ये जे स्प्रे करायचा आणि क सोयाबीनमध्ये करायचा त्याचा पण राहून गेला जवळपास चार पाच दिवसात तो व्हिडिओ येणार आहे तर चला मग बघत रहा अमृत पॅटर्न यूट्यूब चॅनल भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये नमस्कार शेतकरी बंधू जेव्हा आपण स्प्रे करतो त्याच्याविषयी राहून गेलो होतो आपल्याला कॉन्फिडर सॉरी जे कंटेन्स आहे मी डाकलो प्राईड हे आपल्याला पंधरा लिटर पंपसाठी दहा एम एल घ्यायचं आहे आणि सुरुवातीला आपल्याला जे फवारणी आहे ती एकदम छोट्या पंपनंच करायची आहे मोठा पंप चालणार नाही ना, वेस्टेज पाणी जाईन आणि औषधी पण जाईल तर शेतकरी बनून हा जो व्हिडिओ आहे हा या पद्धतीचं तुम्ही खत टाकू शकता झाडाच्या पाचच्या पाच सहा इंच दूर पण हे जे आहे डायरेक्ट मुठीमध्ये एक थोडं झाड टाकत आहे त्यांना यांना मी परत कॉल करून सांगितलेलं आहे तर यांनी नंतर एका मुठीमध्ये दोन ते तीन झाडं केलेलं आहे त्यानंतर यांचं व्यवस्थित एक पोतं खत पडलेलं आहे तर याच पद्धतीनं तुम्ही खत टाकू शकता एवढंच लक्षात ठेवा की एका मुठीमध्ये दोन हो ते तीन झाडं आपल्याला करायचं आहे तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नमस्कार